नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सुनील केदार आणि त्यांच्या साथीदारांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यावर नागपूर सेशन कोर्टात जामिनीसाठी अपील करण्यात आलं होतं. सुनील केदार यांच्या जामिनीबद्दल न्यायालयात युक्तिवाद संपला. 2 दिवसात निर्णय होणार अशी माहिती सरकारी वकील यांनी प्रसार माध्यमांना दिली. आज म्हणजे केदार साहेबांनी आणि बाकीचे जेवढे आरोपी होते त्यापैकी सर्वांनी अपील केलेलं आहे. त्यांचं अपील आज सुनावणीसाठी आलं. त्यामध्ये त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि सरकारतर्फे त्यामध्ये जे स्पेशल पी पी आहेत अजय मिसार त्यांनी नाशिकवरून VC द्वारे आर्ग्युमेंट झाला आहे. त्यामध्ये पूर्ण युक्तिवाद दोन्ही पक्षाचा संपलेला आहे आणि उद्या किंवा शक्यतोवर उद्या किंवा परवा निर्णय देण्यात येईल असं न्यायालयाने सांगितलं आहे. करण्यात आला काय निरीक्षणे नोंदवण्यात आली त्यांनी सांगितलं का या अपेक्स कोर्टाला यामध्ये जामीन देण्याचा अधिकार आहे या खालच्या कोर्टाला नाही आहे स्पेशल कोर्टाला नाही आहे. आमचं सरकारतर्फे असा युक्तिवाद होता की जे न्यायनिवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाने काही न्यायनिवाड्यांमध्ये असं सांगितलं आहे की कन्व्हिक्शनला स्टे देण्याचा अधिकार हा फक्त हायकोर्टाला आहे पण त्याच्यावर त्यांचा बचाव पक्षाचा असे म्हणणे होते की बचाव पक्षाला म्हणजे खालच्या न्यायालयसुद्धा हा अधिकार आहे आणि तो न्यायालय आपल्या अधिकारात या कन्व्हिक्शनला स्टे किंवा सस्पेन्शन देऊ शकतो. त्यांनी असं म्हटलं का लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधींच्या अनुषंगाने त्यांनी जामीन मिळावा असा जो आहे बचाव पक्षाकडून. त्यांनी बऱ्याचशा केसचे उदाहरणं दिले. राहुल गांधीच्या केसचं उदाहरण दिलं. नवज्योत सिंग सिद्धूच्या केसचं उदाहरण न्यायालयासमोर दिलं. पण त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते त्यांचे कन्व्हिक्शन म्हणजे स्टे केलेले आहे किंवा सस्पेन्शन केलं आहे. खालच्या न्यायालयात त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. यामध्ये सुद्धा ॲलिगेशन्स हे सिव्हिअर प्रमाणे आहे. त्यांना हे पहिल्यांदा सिद्ध करावे लागते की जे खालच्या कोर्टाचं कन्व्हिक्शन आहे ते किती इम्प्रॉपर आहे. पण यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची ही केस होती त्यामुळे डॉक्युमेंटच्या आधारे यामध्ये परफेक्ट जजमेंट झालेला आहे आणि न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. त्यामुळे याला स्थगिती देण्याचा अधिकार उच्च न्यायालय असं आमचं शासनाचं म्हणणं आहे. केदार तेलगुडे साहेब केदारांची 2 प्रकारची अर्ज आहेत का म्हणजे ते शिक्षेला स्थगिती आपली आमदारकी वाचवण्यासाठी मागत आहे सोबतच जामीनसाठी पण अर्ज केला आहे. त्यांनी एकाच ॲप्लिकेशनमध्ये केदारांच्या केसमध्ये सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि स्टे ही ॲप्लिकेशन होती की ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांचा अर्ज तसा आहे आणि त्याचमध्ये त्यांनी जामिनाचा पण प्रेयर घेतलेली आहे. बाकी इतर आरोपींनी याच्यामध्ये अर्ज केला पण त्यांच्या याच्यात सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि बेलसाठी आहे कारण त्यांना कन्व्हिक्शन हे म्हणजे त्यांना लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना ते लागू होत नाही. पण यामध्ये प्रामुख्याने आपल्या म्हणजे माहितीसाठी सांगतो की यामध्ये फक्त सुनील केदार यांनी जो फाईन अमाऊंट 12,50,000 रुपये आहे तो सुनील केदारांच्या केसमध्ये भरलेला आहे. बाकी इतर आरोपींनी अजून त्यामध्ये फाईन भरलेला नाही आहे. त्यांनी काय म्हटलं आहे फाईनचं?